आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कारदगा येथे आई भवानी माता मूर्ती प्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा पूर्ण. कारदगा येथे आई भवानी मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा येथे पार पडला. कारदगा येथे या धार्मिक सोहळ्याबरोबर मराठा सांस्कृतिक भवन वास्तू शांती आणि उद्घाटन समारंभही पार पडला. यावेळी परमपूज्य विद्यानंद महाराज, श्री देवाचार्य कृष्णानंद शास्त्रीजी महाराज आदींचे शुभ आशीर्वाद लाभले. दुपारी 4 वाजता भवानी मातेची मूर्ती सर्वोदय मिरवणुकीने काढण्यात आली. मूर्ती प्रतिष्ठापना विधीपूर्वक करण्यात आली. यावेळी प्रवचन आणि महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं होतं. आमदार सौ शशिकला जोल्ले, जिल्हा परिषदेच्या सदस्य सुमित्रा उगळे, तालुका पंचायत समितीचे सदस्य दादासो नरगट्टे, ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा शिईबाई गावडे, उपाध्यक्ष भरत बगाजे, दीपक खोत, बहुजन समाजाचे नेते आणि गुरुदत्त साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील, मलिक वाडकर, सई उद्योग समूहाचे शिल्पकार प्रदीप जाधव, ज्येष्ठ नेते गोपाळदादा पाटील, अजित बावनाळे, बी आर यादव, अशोक अर्गे व अन्य प्रमुख यावेळी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कारदगाहून तानाजी बिरनाळे. आमच्या ऋषींनी, आमच्या संतांनी, आमच्या आचार्यांनी जोडा संस्कार म्हणून सांगितलं गेलेलं आहे. आज प्रत्येक माणूस आहे त्या जोडा संस्कारापैकी गर्भाधान संस्कार कसा असावा, आईच्या